नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी आवाजमध्ये तर मित्रांनो सर्वांसाठी महत्त्वाची बातमी आहे तर मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे भाजप आणि शिवसेना यांचा सत्ता स्थापनेचा नवा फॉर्म्युला ठरला असून मुख्यमंत्रीपदे फक्त भाजपाकडेच राहणार असून शिवसेनेला नेहमीपेक्षा जास्त मंत्रीपदे दिली जाणार आहेत तर मित्रांनो संपूर्ण आणि सविस्तर बातमी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मात्र अजिबात विसरू नका तर मित्रांनो भाजपाकडे पाच वर्ष मुख्यमंत्रीपद व शिवसेनेला महत्त्वाच्या खात्यासह निम्मी मंत्रिपदे दिली जाणार असल्याचा स्थापनेचा नवा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे तर मित्रांनो याची घोषणा एक दोन दिवसामध्ये होण्याची शक्यता माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे तर मित्रांनो सत्ता स्थापनेबाबत दोन्ही पक्षामध्ये थेट चर्चा सुरू झाली नसली तरीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या माध्यमामार्फत गेल्या आठ दिवसात भरपूर प्रकारचे संपर्क झाल्यामुळे आता हा फॉर्म्युला चांगलाच ठरत आहे तर मित्रांनो भाजपाने यापूर्वी शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद आणि पंधरा मंत्रीपद असा मंत्री फॉर्म्युला दिला होता मात्र मुख्यमंत्रीपदाचा आग्रह सोडायचा असेल तर नेहमी मंत्रीपद द्या अशी ठाम भूमिका शिवसेनेकडून घेतल्याचे समजत होते मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची संख्या त्रेचाळीसपर्यंत असू शकते तर मुख्यमंत्री वगळता बेचाळीस मंत्र्यांपैकी चार मंत्रीपदे लहान मित्र पक्षांना रिपाई रासपा किंवा रित क्रांती संघटना शिवसनगाम यांना देण्यात येणार आहे तर आरोतीस मंत्रीपदे उरतात त्यातली निम्मे म्हणजे एकोणावीस मंत्रीपदे हे भाजपाला व एकोणावीस मंत्रीपदे हे शिवसेनेला अशी चर्चा होत असताना भाजपच्या श्रेष्ठीने शिवसेनेला तब्बल सोळाच मंत्रीपदे द्यावेत असे निर्देशन दिल्याने शिवसेनेला अधिक काही देण्यास प्रयत्न नेतृत्वाला मर्यादित आहे तर मित्रांनो ग्रह महसूल नगर विकास व वित्त यापैकी महसूल खाते शिवसेनेकडे जाईल हे जवळपास निश्चित झाले आहे नगरविकास खात्यासाठी शिवसेना प्रचंड आग्रह आहे तर मात्र भाजप शिवसेनेला तणाव दूर करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे भाजपावर सडकून टीका करणारे खासदार संजय राऊत यांचा सुर आज नरमायचा दिसला आहे मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही असल्याचं ते पुन्हा म्हणाले आहे तर मित्रांनो त्याचबरोबर भाजप नेतृत्वाला लक्ष करता राऊत पथ्य पाळताना दिसत आहे तर मित्रांनो असा दावा भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी बोलताना केला आहे भाजपाला पाच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद देण्याचे मान्य केल्यास प्रसिद्ध माध्यमामध्ये काय सांगायचे असा पेच शिवसेनेसमोर उरला आहे मात्र त्याला तात्विक भूमिकेचा मुलामा देऊन भूमिकेचे समर्थन केले जाण्याची शक्यता शिवसेनेकडून वर्तवण्यात येत आहे त्याचबरोबर अशी शक्यता राजकीय वर्तुळात चांगलीच रंगत आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे की हा भाजपाचा नवा फॉर्म्युला शिवसेनेसाठी अपायकारक ठरू शकतो की चांगला ठरू शकतो याबद्दल तुमचं मत खाली नक्की कमेंट करा